औरंगाबाद मध्ये दिवाळीवर दुष्काळाचं सावट पसरलं आहे. दुष्काळामुळे व्यापारी वर्ग संकटात सापडल्याचं चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवली. आता पिण्यासाठीही तिथे पाणी नाही. अनेक जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती असून आता दीपावली कशी साजरी करावी अशी चिंता सर्वसामान्य माणसांना सतावतीये. कापड दुकानदारांनी दीपावली निमित्त प्रचंड माल दुकानात भरला, मात्र ग्राहक दुकानाकडे भिरकतच नाही. लक्ष्मी पूजनानिमित्त अनेक दुकाने थाटली, पण ग्राहकांचे प्रमाण खूपच कमी असल्याने दुष्काळाचे परिणाम व्यापारी वर्गावर पडत असल्याचे दिसतंय. दिवाळीनिमित्त चालिनी प्लस या दूरध्वनी वाहिनीसाठी दिवाळीच्या शुभेच्छा. खरं म्हणजे ही दिवाळी शेतकऱ्यांच्या संकटामध्ये आहे. शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब माणूस आज ज्या पद्धतीमध्ये आपण पाहतोय का, ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर संकट आहेत, परंतु या संकटाच्या काळामध्येही सालाबादप्रमाणे थोडाफार का होत नाही लोक दिवाळी साजरी करू लागले. मार्केटमध्ये आपण एकंदरीत पाहिलं तर अधिकारी कर्मचाऱ्याशिवाय कोणताही गोरगरीब माणूस व्यापारपेठमध्ये दिसत नाही. याचा अर्थ हा मोठा संकट आहे. या संकटाच्या काळामध्ये दुष्काळी डिक्लेअर झालेला आहे, परंतु दुष्काळाचे मोबदला जोपर्यंत शेतकऱ्याच्या, शेतमजुरांच्या, गोरगरिबांच्या खात्यामध्ये येत नाही तोपर्यंत शेतकरी किंवा शेतमजूर सक्षम होत नाही. खरं म्हणजे सरकारने दिवाळीसाठी खास बाब म्हणून साखर, गहू, तांदूळ हे ताबडतोब उपलब्ध करून मुबलक दिले तर निश्चित गोरगरिबांची दिवाळी साजरी होऊ शकतं. मी आपल्या या शालिनी प्लस या वाहिनीच्या माध्यमातून सरकारला विनंती करेल की त्यांनी ताबडतोब गोरगरीब लोकांना अन्नधान्य आणि साखर उपलब्ध करून द्यावी. अजून 2 दिवस बाकी आहे. या 2 दिवसात गेली तर निश्चित दिवाळी त्यांची गरिबांची साजरी होऊ शकते. दुष्काळाचे पैसे, दुष्काळाचा जो सामना करत आहे, जो शेतकरी हवालदिल झालेला आहे, त्याला न्याय देण्यासाठी सरकारने ताबडतोब निर्णय घ्यावं ही विनंती करतो. परत सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे सर्व जनतेस मी माझ्यातर्फे, माझ्या पक्षातर्फे त्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद. शालिनी प्लससाठी श्याम ठाकूर, सिल्लोड.